नमस्कार. शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींपैकी 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. तेथील सदस्यांसह इतर काही गावातील मिळून 213 सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग ग्रामपातळीवर मात्र बहुतांशी यशस्वी झाला नसल्याचं दिसतंय. आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या वडगाव रासाईत राष्ट्रवादी पॅनल विरोधात भाजप, शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले होते. या अनोख्या युतीमुळे तेथील लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. भविष्यात शिवसेना मनसे एकत्र आले तर नवल वाटायला नको. राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे नेते मुंबईत मनपासाठी अमराठी मतदारांना जवळ करत आहे का असा सवाल देखील आता विचारला जातोय. मनसे आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चा अलीकडे कधी सुरू झाल्या? तर जेव्हा चंद्रकांत पाटील हे राज ठाकरे यांना नाशिकमध्ये भर रस्त्यात भेटले, त्यानंतर चंद्रकांत पाटील थेट राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचले. एक चर्चा अशी आहे की मनसे आणि भाजप हे छुप्या पद्धतीने युती करू शकतील, म्हणजे प्रत्यक्षात निवडणुकीपूर्वी हातमिळवणी होणार नाही, पण ते शिवसेनेविरोधात आपली ताकद लावतील. आता मनसे आणि भाजप यांची उघड युती करण्यात नेमकी काय अडचण असेल याविषयी ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात की येत्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे यांची युती होईल अशा पद्धतीची चर्चा होती, परंतु केवळ भाजप बरोबर जायचे म्हणून लागलीच परप्रांतीयांच्या विरोधातील आपली भूमिका मवाळ करायची हे मनसेला तितकेसे परवडणारे नाही. त्याचबरोबर लावरे तो व्हिडिओ अशा पद्धतीने मोदींवर कठोर टीका केलेल्या राज ठाकरे यांच्याबरोबर लागलीच निवडणुकीकरता हातमिळवणी करण्यानं मोदींचे समर्थक नाराज होण्याची भीती भाजपाला वाटत असावी असं त्यांनी सांगितलं. राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आखण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारी करायला सांगितली. युतीच्या चर्चेत न पडता कामाला लागा. एप्रिल महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होतील हे गृहीत धरून तयारीला सुरुवात करावी असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचं समजतंय. त्यामुळे आता मनसे राज्यभरातील पालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढेल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आजची आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहून मला खरंच मनापासून वाटतंय की शिवसेना आणि मनसे एकत्र यावं. तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा.